हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग याच्यावर आहे की आम्ही म्हणजे मी, अमित, अद्वैत, आम्ही तिघंजण कुठेतरी फिरायला चाललो. कुठं फिरायला चाललो आहे ते मी आत्ता तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार नाही आहे, पण मी पॅकिंग नक्कीच करणार आहे. हा व्लॉग पॅकिंगचा असणार आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही ओळखायचं आहे की आम्ही कुठं फिरायला चाललो, कुठले कपडे नेणार आहे ते सगळे माझे काढून ऑलरेडी झाले. फक्त मी तुमच्या समोर पॅकिंग करते, म्हणजे मी छोट्याशा माझ्या बॅगमध्ये कसे हे कपडे ठेवते ते दाखवणार आहे. ऑलरेडी मला अमितने सांगितलं की आपण बॅग छोटीशीच न्यायची, त्याचं असं आहे की आपण तिघांचे कपडे एकाच बॅगमध्ये नेऊ, पण असं होणार नाही, ऑफकोर्स नाही. मी सेपरेट मला बॅग लागते आणि मी ती घेणार आहे. अद्वै आणि अमितची बॅग एक करूया, माझी एक छोटीच घेईन, पण त्यामध्ये मी कसं सामान ठेवते, मी किती दिवसांसाठी चालली आहे, मी कुठले कुठले कपडे नेते, हा स किंवा हे सगळं बघण्यासाठी हा ब्लॉग कंटिन्यू करेन. ओके, तर मी असा विचार केला आहे की आपण पाउचेसमध्ये मी सगळं घेणार आहे. सो माझ्या कपड्यांचं एक पाउच असेल, माझ्या ज्वेलरीचं दुसरं पाउच असेल, माझ्या ॲक्सेसरीज म्हणजे गॉगल असू देत, माझे ग्लासेस असू देत, ह्याचं तिसरं पाउच आपण करूया. आणि ठीक आहे, जसजस आणि मेकअपचं ऑफकोर्स चौथं पाउच असेल. पहिलं पाउच कपड्यांचं, हे एक मोठं पाउच घेतलेलं आहे, साडी कवर म्हणतात मी याच्यामध्ये सगळे आपले कपडे माझे ठेवणार. 31 तारखेच्या संध्याकाळी आमचा प्रवास चालू होईल पुणे स्टेशनवरून. सो ट्रॅव्हलिंगमध्ये मी काय घालणार आहे ते मी सांगते. ही ट्राउझर दिसतीये, ही ट्राउझर, ओके. त्यावर मी कन्फ्यूज अशी आहे की मी 3 जे टॉप घेतीये त्यापैकी मी या ट्राउझरवर कुठला घालेन. हा एक टॉप, दुसरा टॉप शॉर्ट टॉपच आहे आणि हा एक टॉप. सो या 3 टॉपपैकी मी कुठला तरी एक ट्रॅव्हल करताना, म्हणजे पुण्यावरून जाताना जो प्रवास आहे त्या प्रवासात मी या 3 कुठला तरी एक टॉप घालेन. कुठला घालेल हे अजूनही माझं ठरत नाही आहे. ते ठरलं की मी घालेन आणि कदाचित हा ब्लॉग मी जाण्याच्या आधीच विचार करते की मी पोस्ट करावा, म्हणजे आम्ही 31ला निघण्याच्या आधीच हा ब्लॉग मी पोस्ट केलेला असेल. आणि मी कुठलं घालणार आहे काय ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला दिसेल. सो माझा इन्स्टा आय डी आहे श्रद्धा1.1 अमित. या आय डीला जर तुम्ही मला कुणी फॉलो करत नसाल तर नक्कीच फॉलो करा, तिथे मी स्टोरी अपलोड करेन इंस्टाग्रामला. आणि तुम्ही बघा की मी शेवटी या 3 मी काय घातले. एक दिवस माझा साडी घालण्याचा प्लॅन आहे चौकी, तर मी ही साडी घालणार आहे. तर ही हा साडीचा ब्लाऊज आताच मी परकरे ठेवून घेतला आहे आणि ब्लाऊज हा सेट मी घेईल, तर मी हे एका याच्यात ठेवून घेतले. पुढच्या आउटफिटकडे जाऊयात. दुसरं, आम्ही 31ला जे निघणार आहोत, सो 31 तारखेपासून 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत, मोस्टली दुपारपर्यंत तरी आम्ही प्रवासात असू, 1 तारखेच्या संध्याकाळी फ्रेशन अप झाल्यानंतर मी ती साडी नेसेन 1 तारखेच्या संध्याकाळी. त्यानंतर डिनर वगैरे झाल्यावर ऑफकोर्स नाईट सूट. डे सेकंडला जिथे मी जाणार आहे तर तेव्हा सकाळी या 3 एक टॉप मी तुम्हाला जे दाखवलं 1, 2 आणि हा 3, या 3 एक टॉप मी त्या दिवशी सकाळी घालेन. कुठला घालेन ते अजून माझं ठरलं नाही आहे. सो अजून 2 ते 3 आहेत त्यापैकी माझं या 2 ते 3 ठरेल की मी कुठला घालणार आहे. तर या 3 एक टॉप मी सकाळी घालेन. मी हे सांगते पण मी याचप्रमाणे कपडे घालेन का असं माहीत नाही, काय माहिती तसं टायमिंग आम्हाला किती मिळतं, म्हणजे विचार तरी आहे की
या तारखेला. म्हणजे मी तसा प्लॅन केलाय की या तारखेच्या सकाळी हार्ड ड्रिंक्स, त्या तारखेच्या सकाळी तो ड्रिंक्स, संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स, संध्याकाळी तो ड्रिंक्स. सो असं मी सॉर्टेड आहे. पण तिथे जसा टाईम मिळेल तसे आपण कपडे घालूया. मे मी घालणार आहे. ओके. त्या दिवसासाठी मग मी अजून एक जो ड्रेस घेतलेला आहे तो एक कुर्ता आहे. हा मोस्टली मी कुर्तीच कॅरी केली. सो हा एक कुर्ता आहे. सो हा कुर्ता आम्ही एक दिवस तिथे घालेन. या कुर्त्याची प्लाझो ही म्हणजे व्हाईट प्लाझो ब्लू कुर्ता असा माझा प्लॅन आहे घालायचा. आणि या सगळ्या घड्या फक्त तुम्हाला बघता यावं की मी काय कपडे घालणार आहे म्हणून मी बोलत आहे. सो प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि याला भरपूर प्रेम द्या, कारण माझी घड्या घालण्याची मेहनत खूप होती. सो दुसरा ड्रेस आपला ठरला आहे. तिसरा ड्रेस मी घेते आता. मला तर वाटतं आपण सोडून देऊया की मी कुठं म्हणजे कधी मी काय घालते, किंवा या दिवशी संध्याकाळी हा, त्या दिवशी संध्याकाळी तो. सो मला वाटतं ते आपण स्किप करूया तो पार्ट, आणि मी किती कपडे नेते ते बघूया. तर माझी एक साडी झाली जी ऑलरेडी मी तुम्हाला दाखवली आहे. दुसरा हा ड्रेस की जो मी तुम्हाला दाखवला आहे समोर ते आधी दाखवते. सो हा आहे माझा तिसरा आउटफिट. हा कुर्ता जो मी घालणार आहे. मी याच्या घड्यात परत नीट आणि छान घालणार आहे नंतर. आत्ता मी असंच घालते की कुठलं हे घालणार आहे असं. तर हा झाला आपला तिसरा ड्रेस. चौथा एक ड्रेस मी घेतला आहे तो म्हणजे हा टॉप. यात ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी माझे फोटोज इंस्टाग्रामवर बघितले असतील, मी पोस्ट केलेले आहे. सो हा टॉप आहे आणि त्याच्या खाली माझा प्लॅन आहे की मी हा स्कर्ट घालावा. सो मी हा आहे माझा चौथा आउटफिट. तुम्हाला चौथा ड्रेस हा स्कर्ट आणि हा टॉप. ओके. नेक्स्ट आउटफिट आहे, आम्हाला ट्रेक करायचा आहे. त्या ट्रेकसाठी मी घेतलेलं आहे टॉप म्हणजे शॉर्ट कुर्ती, आणि त्याच्या खाली मी घालणार आहे स्लीव्स. सो हा माझा ट्रेकवाला आउटफिट. माझा पुढचा ड्रेस आहे सेट एक फर्दर. तो मी मिसमॅच केलेला आहे. माझ्याकडे ही पॅन्ट होती जी एका दुसऱ्या कुर्तीवरची होती, त्या कुर्तीवरती जात नव्हती म्हणून मी त्या कुर्तीवर दुसरीच पॅन्ट वापरली, आणि ही माझी स्ट्रेट पॅन्ट तशीच पडून होती. मी विचार केला ह्याच्यावर काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला जाऊया. सो मी हिच्यासाठी एक कुर्ती ऑर्डर केली. मग हा माझा एक सेट झाला. हा एक कुर्ता आहे. सो हा एक कुर्ता मी घालेन. हा कुर्ता पॅन्ट. ओके. हा त्याच्यावरचा स्टोल म्हणू, होती म्हणू, स्कार्फ म्हणू, काहीही म्हणू शकतो. छोटासा आहे असं त्याच्यावर डिटेलिंग आहे उडणीवर. सो हे नाही अगदी खरं तर मी ते घेतलं म्हणजे हा ड्रेस घेतला आहे त्याला. हा ड्रेस जेव्हा मी घेतला तेव्हा साधारण त्याला चार वर्ष झाले. हा जेव्हा मी घेतलेला ह्याच्यावर ग्रे कलरची कुर्ती होती, ती मी नेव्ही ब्लू कलरच्या पॅन्टसोबत लेगिंगसोबत वापरून झालेली आहे. ही पडून होती. त्यानंतर 2 वर्षापूर्वी मी असंच एकदा मॉलमध्ये गेले आणि मला हा स्कार्फ किंवा हा स्टोल जे काय तुम्ही म्हणा हे दिसलं. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं की माझ्याकडे या कलरची पॅन्ट आहे. पण जेव्हा मी हे घेतलं तेव्हा ते थोडंसं म्हणजे मी आल्यावर बघितलं, तुम्ही बघू शकता कलर एक्झॅक्ट मॅच नाही आहे. हा थोडा डार्क आहे पॅन्टचा आणि हा थोडा लाईट आहे. पण ठीक आहे, म्हणजे जेव्हा मी घालून बघते तेव्हा एवढं काही वाटत नाही आहे. सो मी ते घालू शकते. सो हा माझा एक सेटच तयार झाले. हा सेट मी एक दिवस घालण्याच्या प्लॅनमध्ये आहे. कधी कुठे काय म्हणजे सकाळी कुठला संध्याकाळी कुठला हे आत्ता पण मी कन्फ्यूज आहे. सो मी तिथे जेव्हा घालेल आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी स्टोरी पोस्ट करेन.
सॉरी स्टोरी टाकेन, पोस्ट वेगळी स्टोरी वेगळी बरोबर स्टोरी टाकेन, तेव्हा सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळेल, तेव्हा तुम्ही बघू शकता मी कधी कुठे कुठला ड्रेस घातला आहे. नेक्स्ट आफ्टर दिस आम्ही जर बीचवर गेलोच म्हणजे अजिबातच फिक्स नाही आहे की भिजायला जाऊ का. बीचवर जाणार आहोत फक्त थोडा वेळ पाय भिजवायला जाऊ शकतो. खेळायला जाणार आहोत का पाण्यात ते अजून तरी ठरलं नाही. जाणार जर गेलोच म्हणजे ठीक आहे, चालायला गेलो किंवा भिजायला गेलो काहीतरी असेल तर तेव्हा मी त्याच्यासाठी एक पॅन्ट 3-4 अँकल लेंथ काहीतरी ती एक घेऊन ठेवलेली आहे. सो ही मी सोबत एक कॅरी करते. तिच्यासोबतचं टी शर्ट आणि तिच्यासोबत ब्लॅक टी शर्ट. सो हे मी बीचवर जर आम्ही गेलो तर घेतली. मला तिन्ही टॉप मी दाखवले, त्या तिन्हीपैकी मी तिथे म्हणजे दोन कुठले तरी ट्रॅव्हलिंगला घालेन, जाताना एक येताना एक. आणि तिथे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत ते मी ठिकाण सांगणार नाही, ते तुम्हाला गेस करायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही बरोबर ओळखता का की मी कुठे चालले. कॅप्स मी घेते, या दोन आहेत. कुठली ह्याच्यातली घालू सांगणार का तोपर्यंत माझी पॅकिंग झाली, म्हणजे ऑलमोस्ट होती आहे. मी दोन्ही घेणार आहे तसं. सो ही एक आहे, या दोन्ही मी मोस्टली कॅरी करेन. अमित नाही म्हणतो की त्याला सांगणार नाही आहे की मी दोन्ही कॅप घेते, मी त्याला सांगते की मी एकच घेते पण मी दोन्ही घेते नाही. मग मी तुम्हाला आधी ज्वेलरी ड्रेस वाईज मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते ती आपण पॅक करूया. मग मी कुठल्या पाऊचमध्ये कसं ठेवलं आहे त्याचा व्हिडिओ ते दाखवते सगळं. ब्लॉग मोठा होईल का माहीत नाही, पण मी छोट्यातल्या छोटा करण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला आवडतो कसा वाटतो तो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. या पाऊचमध्ये मी ज्वेलरी जास्त नेणार नाही आहे. मी फक्त थोडक्यात छोट्या मोठी अशी ज्वेलरी नेईन. या पाऊचमध्ये आपण ज्वेलरी कॅरी करूया. तर मी तुम्हाला हा स्कर्ट आणि टॉप जो दाखवला त्याच्यावर माझा विचार आहे की मी हे इयरिंग झालं काय माहिती ना, तिथे वेळेवर चेंज पण होऊ शकतं की मी कशावर काहीही घालू शकते. फक्त एक टेंटेटिव्ह प्लॅन माझ्या डोक्यात जो आहे तसं मी तुम्हाला आता सांगते. या इयरिंग्सचा माझा प्लॅन आहे की मी या स्कर्ट आणि टॉपवर हे इयरिंग्स घालावे. सो ते आपण आधी एका या पाऊच या प्लास्टिकमध्ये मी टाकून घेऊ. या टॉपचा गळा जरासा डीप टाईप आहे, त्यामुळे मी गळ्यामध्ये जर घातलं तर हे हा नेकलेस मी घालू शकते. मी हे गळ्यातलं मी घालू शकते, माझं अजून ठरलं नाही. मग काय माहिती मी काय घालणार आहे. मी दाखवते फक्त मी ज्वेलरी कुठली घालते. सो मी घेते कुठली आहे त्यातलं त्याप्रमाणे मग मी काही पण घालू शकते. सो हे एक गळ्यातलं मी कॅरी करते. गळ्यातल्यामध्ये मी हे एक गळ्यातलं कॅरी करते. सो हे दोन ब्लॅकमध्ये मी घेते दिसतात. हां तर हे दोन मी गळ्यातले घेते. इयरिंग्स मी जे तुम्हाला दाखवले त्या रिंग्स मी घेते. आणि पुढचं अजून नाही ब्लॅकमध्ये मी जे घेते तर हे इयरिंग्स मी कॅरी करते. आपण एकाच्यात ठेवून घेऊया इयरिंग्स सगळे नाही म्हणजे हे दोन. माझ्या कानात तुम्ही बघत आहात छोट्या रिंग्स, त्या पण मी मोस्टली मी त्याच ठेवेन कानात, पण अगदी मला वाटलं तर मग घाल. गळ्यातलं अजून वन ऑफ माय फेवरेट्स विचार करते हे घ्यावं सोबत, पण माहीत नाही मी हे कशावर घालेन. ओके एक गळ्यातलं मी कॅरी करते. चप्पल आहे का दिसते आहे बस ठीक आहे, जेवढी दिसतं तेवढी नाही तर मी फोटो टाकेन. सो ही एक चप्पल मी कॅरी करते, चप्पल नाही मी घरातलं हे कॅरी करते, ही चेन आणि पेंडंट. साडीसाठी मी जे कानातले कॅरी करते ते तुम्ही साडीवर जे मी कानातले घालणार आहे ते मी हे घालणार आहे त्या साडीवर. हे कानातले आपण प्लास्टिकमध्ये ठेवून घेऊया. तर इकडे जाणार हे
गोल्ड ह्याच्यावर जाणार किंवा हे दोन आणि हे तीन असे मी हे मंगळसूत्र आहे मी नेमकं नाही माहीत नाही. मी माझं डायमंडचं जे मंगळसूत्र आहे ते बऱ्याच फोटोमध्ये किंवा काय मध्ये घालत असते. ते डायमंडचं मंगळसूत्र मी नेईन चौथं. सो हे तीन गळ्यातले झाले, हे मी गोल्डन ह्याच्यासाठी आणि हे कानातले आणि हे गळ्यातले. सो आपण हे एकत्र ठेवून घेऊ गोल्ड ह्याच्यासाठी. चप्पल मला माझा फेवरेट जरा ते डेलिकेट आहे त्यामुळे मग मी ते दुसऱ्या ह्याच्यात ठेवते ते पाऊच मला सापडत नाही. सो हे मी वेगळ्या हातला. सो हे मी ह्याच्यामध्ये ठेवून घेते. तुम्हाला माझं कुठल्याही गळ्यातलं कानातलं कपडे काही आवडलं असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला त्याचा लिंक हव्या असेल तर मला जेवढ्या शक्य तुम्ही लिंक मी अशा सांभाळून पण बऱ्याचशा वेळेस मी एक्झिबिशन्समधून घेतलेलं आहे किंवा ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. त्यात जर तुम्हाला लिंक हव्या असेल तर मी डेफिनेटली तुम्हाला देईन. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा मी देते. तर हे एक गळ्यातलं आणि गळ्यातले दोन गळ्यातले. सो असे हे तीन गळ्यातलं आणि दोन कानातले असे आपण ह्याच्यामध्येच ठेवले. ओके, सो हे एक झालं जे गोल्ड ह्याच्यात जाईल. हे साडीवालं ह्याच्यामध्ये ठेवू. पुढचं आहे सिल्वर ह्याच्याकडे जाणार. म्हणजे मी एक ब्लू कलरचा तुम्हाला सिल्क कुर्ती आणि हे दाखवलं. एक हा ह्याच्यासाठी मी सिल्वर घालेल आणि एक हा ह्याच्यावर पण मी सिल्वर घालेल. सो सिल्वरमध्ये मी दोनमध्ये मी एक कानातल्याचा जोड कॅरी करेन. हा दोन्हीवर जाईल असा आहे. तर हे दोन्हीवर जाईल असे हे कानातले मी हे कॅरी करते. ऑफकोर्स मी सगळीकडे कुर्ती घालते म्हणून मी पैंजण पायात घालेन. एक ब्रेसलेट टाकून ठेवते बॅगमध्ये असं पटकन घालायला असं हातात वाटलं की मी घालू शकते. आणि एक हे मोत्याचं आहे जे ओरिजिनल मोत्याचा सेट म्हणजे गळ्यातलं आणि कानातलं मी हैदराबादला गेलेलो तेव्हा घेतलेलं. सो हे कानातले आणि हे सिल्वर प्लेटेडमध्ये गळ्यातलं. सो हे एक मी ठेवते. डेलिकेट आहे असं पटकन घालायचं असेल डिसेंटचं घालायचं असेल की मोठी घालायचं आहे मला त्या बाईकपैकी कुठल्या ह्याच्यावर तर म्हणून मी घालेन. त्या रिंग्स आहेत सिल्वर कानातलीच म्हणजे तुम्हाला घातलेली दिसेल. सो असं एक कानातलं तर हे मी एक हा जोड घेतली सोबत. आणि हे सगळं आपण या पाऊचमध्ये भरून घेऊ. सिल्वर आणि मोठी गोल्डन सगळं साडीवरचं आणि गोल्डकडे जाणार हे ब्रेसलेट. पाऊच आपला रेडी झाला. दोन क्लचर तीन बांगड्यांची जोड एक टिपलीचं पॅकेट हे पण मी माझ्या पाऊचमध्ये ॲड करते. तर आता आपण चप्पलवाला पार्ट बघूया की मी कुठले शूज आणि कुठली चप्पल कॅरी करते. फर्स्ट की मी तुम्हाला जसं सांगितलं फर्स्ट हे की मी जसं तुम्हाला सांगितलं की ट्रेक आहे आम्ही ट्रेक करणार आहोत त्यासाठी शूज ऑफकोर्स. सो हे शूज मी घेते ते आपण ठेवून घेऊया. जे शूजसाठी मी हे असे शू कवर आहे शूजसाठी मी हे शूज कवर यूज करेल. सो मी याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवते मी कसे शूज ठेवणार आहे. सो मी गॉगल कुठले घेते ते तुम्हाला दाखवते. हा पण मी नंबर वाला बनवून घेतलाय. सो हा एक गॉगल म्हणजे मला लेन्स टाकायची कटकटच नको असा चष्मा काढायचा असा हा गॉगल लावायचा.
मला दिसतंय या गॉगलने पण जसं चष्म्यात दिसतं तसंच दिसतंय. उन्हामध्ये मला छान वाटणार आहे. नंबर वाला गॉगल मी लावणार आहे. सो हाय गॉगल आहे, तुम्ही किती आहे? मी परत चष्मा लावणार, ते तुम्हाला दिसणार नाही. मी अंधळी अजिबात नाही आहे, पण मला लांबचा चष्मा आहे, तुम्ही लावा. मला अंधळी वगैरे असं काही समजू नका. सो हाय गॉगल मी किती आहे. दुसरा गॉगल मी अजून कॅरी करणार आहे, तो म्हणजे हा अगेन हा पण माझा नंबर वाला गॉगल. हा बऱ्याच वेळा मी फोटो लागताना सगळ्यांनी बघितला असेल. आतापर्यंत व्लॉग छान चालला होता, पण आता ना अमित रूम मध्ये येऊन बसलाय, तो माझ्या समोर बसलाय. मला ना असं अनकम्फर्टेबल होतंय शूट करायला त्याच्या समोर. तो बघत नाही माझ्याकडे, मी ते कधीच नाही होतो नाही बघत. बसलाय मस्त कोकम सरबत पितोय, मला विचारलंय नाही आणि मला देत आहे. हे बघा, हे हे असं असं काहीतरी अडवायची खेळणी मला फेकून मारतो मी पण त्यांना. ओके, सो मी तिसरा गॉगल जो कॅरी करते तो गॉगल म्हणजे हा. याच्यासाठी मला लेन्स कापायला लागला, तरी मगच मी हा लावू शकते. हा पण मी ह्याच्यात हा पण लावलेला जुनाच गॉगल आहे, आपण माझा गॉगल. सो गॉगल्स आणि माझे चष्मे सगळे ठेवण्यासाठी मी हे पाऊच घेते. ह्याच्यामध्ये मी माझे सगळे गॉगल आणि चष्मे जे मी घेणार आहे. सो हा एक गॉगल, हा दुसरा गॉगल आणि हा तिसरा गॉगल, दोन्ही गॉगल मी ह्याच्यात ठेवेन. आणि चष्मा मी कुठला घेते तो तुम्हाला दाखवतो. चष्मा आहे, दुसरा चष्मा आहे. मी कुठला घेईन ते अजून ठरलं नाही. ऑफकोर्स गॉगल माझे ठरले की मी ते तीन नेते, पण मी चष्मा कुठला नेते हे माझं अजूनही ठरलं नाही. सो ठरलं की तुम्ही मला बघायला जा लावला चष्मा. ओके, तो चष्म्यांचं म्हणजे मी गॉगलच्याच ह्याच्यामध्ये आत्ता ठेवून घेते चष्मे. मी कुठला लावेल माहीत नाही. सो बघ, तुम्हाला चप्पल दाखवले, गॉगल दाखवला, गॉगलवाला आपला एक पाऊच, शूजवाला आपलं दुसरं पाऊच, कपड्यांचं आपलं तिसरं पाऊच, बॅग मी कुठली तरी एक नेली. ही एक मी काढून ठेवली होती आणि ही दुसरी. या दोनपैकी मी एक स्लिंग बॅग नेईल. पण असंच होतं प्रत्येकाला, मी म्हणते की मी या दोनपैकी कुठली तरी एक नेईल. का नाही तरी माझं का फिक्स होत नाही. अमित, या दोनमध्ये कुठली घेऊ? हे घेऊ. ओके, अमित म्हणतात हे घे, त्यामुळे ही नाही घेते आत्ता. यावेळेस मी हे घेऊ. स्लिंग बॅग झाली, हँडबॅग आपण बघू. हँडबॅग मी या दोन्हीपैकी एक घेईल. अमित एक कुठली घेऊ? अमित म्हणतो ही घेत, मला हे घ्यायचे आणि तुम्हाला सांगतो की तू ही घे. पण ही मला अशी छोटी वाटते की हे मला कसं पटकन काही सामान टाकायचं असेल, घ्यायचं पटकन टाकता येतो. स्टँडी आहे त्यामुळे मी रफ अँड टफ यूजला आहे, त्यामुळे मी विचार करते. माझी फेवरेट हँडबॅग. तर ट्रॅव्हल पाऊच म्हणून मी हे कॅरी करेन.
टॉपचा आपला एक पाऊल झाला आहे, हा दुसरा पाऊल झाला आहे. चप्पलचा आपला तिसरा पाऊल झाला आहे. गॉगल्सचा आपला एक पाऊच झालेला आहे. आणि अफकोर्स कपड्यांचा एक पाऊल झाला आहे. पॅकिंगचा ब्लॉग, मी पॅकिंग कसे करते किंवा मी काय काय वस्तू नेती आहे हा तो ब्लॉग होता. तुम्हाला एवढ्या माझ्या पॅकिंगवरून किंवा एवढ्या माझ्या बोलण्यावरून जर लक्षात आलं असेल की मी कुठे चालली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.